खामगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे है। जुनाफल परिसरात मोकाट कुत्र्यांनी सोमवारी आठ ते दहा जणांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना घडली त्यामुळे जुना परिसरातील ना नागरिकांमध्ये दहशत पसरली असून मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे जुना फाईल भागातील नंदू किराणा दुकानाजवळ भटक्या कुत्र्यांनी पायी जात असताना एकाच कुटुंबातील तीन जणांना चावा घेऊन जखमी केले याशिवाय अन्य नागरिकांना सुद्धा चावा घेतला आठ नोव्हेंबर रोजी टीचर कॉलनी येथील रहिवाशी इशरत सुलताना अनवर खान वय पंचेचाळीस वर्ष आजरा सुलताना माजीद खान वय तीस वर्ष तहलील खान माजीद खान वय चार वर्ष यासह इतर अनेकांवर हल्ला यापूर्वी यापूर्वीसुद्धा शहरात अनेकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले आहे शहरात मोकाट कुत्रे फिरत आहेत शहरातील प्रत्येक चौकात रस्त्यालगत व परिसरात मोकाट कुत्रे बसलेले असतात कुत्रे पादचाऱ्यांना चावा घेतात या हल्ल्यामुळे दुचाकी स्वारांचाही अपघातांच्या घटनातही घडल्या आहेत गत काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे है। लहान मुलांपासून वृद्धांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे खामगाव शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे खामगाव नगर वतीने मोकाट कुत्र्यांवर अंकुश घालण्यासाठी लक्ष देऊन बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे